नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण धन्य उत्तव दातृ याचक या पाठाची प्रस्तावना अभ्यासली. कवी कुलगुरु कालिदास यांनी रचलेले रघुवंश हे महाकाव्य, या महाकाव्यातील पाचव्या सर्गातील धन्य उत्तव दातृ याचक हा गद्यपेक्षा एक छोटीशी कथा आपल्याला या ठिकाणी दिलेली. आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळलो. बघा, या ठिकाणी आपल्याला एक गुरु आणि शिष्य यांचं चित्र दिसतं. त्यांच्यातील संवाद हा आपल्याला या गद्यवेचामध्ये दिलेला आहे. कस्मिंचित तपोवने वरतंतु नाम ऋषिः आसीत्, सह अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च. कस्मिंचित तपोवने, कस्मिन अधिकचित, कुठल्या तरी तपोवने, तपोवनामध्ये तपोवन याचा अर्थ तपश्चर्येसाठी असलेले बळ. तपसार्य वणा चतुर्थी तत्पुरुष समास, कुठल्या तरी वणामध्ये वर